नमस्कार मंडळी, जीवनाला दिशा देणारी प्रेरणादायी पुस्तके आज आपण पाहणार आहोत। ही सर्व पुस्तके मराठीमधील आहेत। प्रेरणादायी पुस्तके आपल्याला जीवनामध्ये मार्गदर्शन करतात। अशी पुस्तके वाचल्याने आपल्याला ज्ञान तर मिळतेच, पण जीवनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोनही मिळतो। पुस्तके ही सर्वात जवळचा मित्र आहेत। ती नेहमी उपलब्ध असणारा चांगला सल्लागार आणि एक संयमी शिक्षक होतो। प्रेरणादायी पुस्तके का वाचावीत? प्रेरणादायी पुस्तके ही लेखकाने काही यशस्वी लोकांचा आणि मानसशास्त्राचा अभ्यास करून लिहिलेली असतात। या पुस्तकातून आपल्याला जीवनाबद्दलचे महत्त्वाचे असे ज्ञान मिळते। ही पुस्तके वाचण्याने आपल्याला आत्मविश्वास वाढतो। ही पुस्तके फक्त मोकळे शाब्दिक ज्ञान देत नाहीत, तर काही व्यावहारिक तंत्र आणि साधन देखील देतात, जे आपण वास्तविक जीवनात लागू करू शकतो। ही पुस्तके आपल्याला कम्फर्ट झोन तोडण्यास आणि आयुष्याबद्दल आपली दृष्टी विस्तृत करण्यास मदत करतात। ही पुस्तके आपल्याला कठीण परिस्थितीत आपल्या मित्रासारखी मदत करतात आणि आपल्याला योग्य मार्ग दर्शवतात। आता या प्रेरणादायी पुस्तके कोणती आहेत त्याची माहिती पाहूया। यामधील काही पुस्तके ही मूळची मराठी भाषेतील आहेत, तर काही पुस्तके इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद आहेत। एक होता कार्वर, लेखिका आहेत वीणा गवाणकर। एक होता कार्वर हे लेखिका वीणा गवाणकर लिखित मराठी साहित्यामधील एक अप्रतिम पुस्तक आहे। हे पुस्तक म्हणजे अमेरिकन संशोधक जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर याचे जीवनचरित्र आहे। या पुस्तकातून लेखिकेने कार्वर यांच्या संपूर्ण जीवनाचा आणि त्यांनी केलेल्या संघर्षाचं आणि त्यांच्या कार्याचं अत्यंत सुंदर शब्दात वर्णन केलं आहे। समोर येणाऱ्या समस्यांना सामना करत कार्वर यांनी कृषी आणि विज्ञान क्षेत्रात केलेले जनहिताचे काम आपण सर्वांनाच एक प्रेरणा देते। त्यानंतरचं पुस्तक आहे द अल्केमिस्ट, लेखक पाउलो कोयलो, मराठी अनुवाद नितीन कोतापल्ले। द अल्केमिस्ट हे पाउलो कोयलो यांनी लिहिलेले बेस्ट सेलर पुस्तक आहे। हे पुस्तक मूळचे पोर्तुगीज भाषेतील आहे आणि मराठी इंग्रजी सारख्या 80 भाषांमध्ये अनुवादित झाले आहे। या प्रेरणादायी पुस्तकातून लेखकाने आपल्याला सॅन्टियागो नावाच्या मेंढपाळ मुलाची कहाणी सांगितली आहे। सॅन्टियागोचे एक स्वप्न आहे, त्याला जगातील सर्वात मौल्यवान खजिना शोधायचा आहे। हा मेंढपाळ मुलगा त्याच्या स्वप्नांचा पाठलाग कसा करतो आणि त्याला या स्वप्नपूर्तीच्या प्रवासामध्ये आलेल्या अनुभवाचे अतिशय सुंदर वर्णन आपल्याला या पुस्तकातून मिळेल। आपण आपल्या स्वप्नावर विश्वास ठेवून जीवनाची वाटचाल कशी करायची याची शिकवण पुस्तकातून मिळते। सॅन्टियागोचा त्याचा स्वप्नापर्यंतचा प्रवास हा आपल्या सर्वांचा एक प्रेरणा देतो, म्हणून आपण प्रत्येकाने पुस्तक वाचले पाहिजे। आता यानंतरचे पुस्तक आहे आपण जिंकू शकता। मूळ लेखक आहेत शिव खेडा। तुम्ही जिंकू शकता हे लेखक आणि मोटिवेशनल स्पीकर शिव खेडा लिखित यू कॅन विन या पुस्तकाचं मराठी अनुवाद आहे। आपण जीवनामध्ये यश कसे मिळवावे याचे अगदी सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन या पुस्तकातून केले आहे। हे पुस्तक आपल्या मध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो। आपण आपले ध्येय कसे ठरवावे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात हे आपण या पुस्तकातून शिकू शकतो। आता यानंतरचं पुस्तक आहे संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली। मूळ लेखक आहेत रॉबिन शर्मा। प्रख्यात मोटिवेशनल स्पीकर आणि लेखक रॉबिन शर्मा यांच्या द मॉन्क हु सोल्ड हिज फरारी या पुस्तकाची मराठी आवृत्ती म्हणजे संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली। या पुस्तकात लेखकाने जुलियन नामक एका वकिलाची कथा सांगितली आहे, जो आपल्या कारकिर्दीत खूप यशस्वी झाली, पण त्याला त्याच्या आयुष्यामधील इतर गोष्टीमध्ये समतोल राखता आलेला नाही। हृदयविकाराच्या झटक्यानंतर जुलियन आपल्या सर्व सुख सोयींचा त्याग करून मनशांतीच्या शोधात हिमालयात जातो। हिमालयामध्ये त्याला योगी भेटतात। त्या योगींनी दिलेल्या ज्ञानामुळे जुलियनचे जीवन अर्थपूर्ण आणि आनंद होऊन जाते। जुलियनला असे काय ज्ञान मिळाले
हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकात लेखकाने केलेले वर्णन हे खूप अप्रतिम आहे. हे पुस्तक आपल्याला जीवनातील विविध पैलूबद्दल ज्ञान देते. या पुस्तकात वर्णन केलेल्या तंत्राचा वापर केल्यास त्याचे जीवन अधिक अर्थपूर्ण बनू शकते. यानंतरचे पुस्तक आहे अतिप्रेमकारक लोकांच्या 7 सवयी. लेखक आहेत स्टीफन आर कवी. लेखक स्टीफन आर कवी यांचे द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे अत्यंत उत्कृष्ट असे प्रेरणादायी पुस्तक आहे. या पुस्तकाच्या आजपर्यंत 1,00,000 प्रती विकल्या गेल्या आहेत. या पुस्तकाची मराठी आवृत्ती अतिपरिणामकारक लोकांच्या 7 सवयी या नावाने उपलब्ध आहे. आपण आपला दृष्टिकोन बदलून आपले जीवन कसे बदलू शकतो हे या पुस्तकात शिकता येते. या पुस्तकात अशा 7 सवयीचे वर्णन केले आहे ज्या प्रभावी लोकांमध्ये सामान्य आहेत. या 7 सवयी आपले चरित्र निर्माण करतात ज्यामुळे आपण आपल्या जीवनात अधिक प्रभावी होऊ शकतो. आता ह्या कोणत्या 7 सवयी आहेत ते पाहूया. सक्रिय व्हा, सक्रिय व्हा, शेवट लक्षात घेऊन सुरुवात करा, महत्त्वाच्या गोष्टींनाच प्राधान्य द्या, विन विन विचार करा, आधी दुसऱ्यांना समजून घ्या, मग दुसरे प्रथम दुसऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, मग त्यांनी तुम्हाला समजून घेण्याचा. सॅनिराइज आणि स्वतःच्या कौशल्यांना सुधारत राहा. आता यानंतरचे पुस्तक आहे थिंक अँड ग्रो रिच. नेपोलियन हिल थिंक अँड ग्रो रिच यांचं हे पुस्तक आहे. विचार करा आणि श्रीमंत व्हा हे पुस्तक थिंक अँड ग्रो रिच या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. हे पुस्तक प्रख्यात लेखक नेपोलियन हिल यांनी लिहिले आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी नेपोलियन हिल यांनी 40 जास्त श्रीमंत लोकांच्या विचारसरणीचा अभ्यास केला होता. या पुस्तकातील ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आपण संपत्ती, आरोग्य, आनंद आणि व्यवसाय यासारख्या जीवनातील प्रत्येक बाबतीत श्रीमंत होऊ शकतो. हे पुस्तक श्रीमंत होण्यासाठी आपले मन आणि विचार कसे नियंत्रित करावे हे शिकवते. त्यानंतरचे पुस्तक आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. अंतर्मनाची ताकद. लेखक डॉक्टर जोसेफ मर्फी. मराठी अनुवाद सविता दामले. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे डॉक्टर जोसेफ मर्फी यांचे बेस्ट सेलर प्रेरणादायी पुस्तक आहे. हे पुस्तक मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. या पुस्तकातून अंतर्मन किंवा अवचेतन मन म्हणजे काय आणि ते आपल्या जीवनाला कसे आकार देते याचे विस्तृत ज्ञान आपल्याला मिळेल. एकदा आपण हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्यातील खरी क्षमता लक्षात येईल. आपल्या मनाचे योग्यरीत्या प्रोग्रॅमिंग करून आपण आपले आयुष्य, आरोग्य, वित्त, मन, शांती, करिअर इत्यादी सर्व बाबीमध्ये सुधार करू शकतो. या पुस्तकात डॉक्टर जोसेफ मर्फी काही व्यावहारिक आणि समजून घेण्यास सुलभ तंत्रज्ञान देतात ज्याचा निश्चितपणे तुमच्या जीवनावर चांगला परिणाम होईल. यानंतरचं पुस्तक आहे द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. लेखक डेव्हिड जोसेफ. अनुवाद प्रशांत तळणीकर. लेखक डेव्हिड जोसेफ यांच्या द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग या पुस्तकाने बऱ्याच लोकांना त्यांच्या जीवनात यशस्वी होण्यास सामर्थ्य दिले आहे. या मूळ इंग्रजी पुस्तकाची मराठी वाचकांसाठी मराठी आवृत्ती उपलब्ध आहे. आपले जीवन हे आपल्या विचारामुळे कसे घडत जाते हे पुस्तकातून सांगितले आहे. आपण आपले विचार बदलून आपले जीवन बदलू शकतो हे या पुस्तकाची शिकवण आहे. आता यानंतरचे पुस्तक आहे सकारात्मक विचारांचे सामर्थ्य. याचे लेखक आहेत नॉर्मन फिनसेंट पील. अनुवाद मराठी अनुवाद केला आहे पुष्पा ठक्कर यांनी. लेखक नॉर्मन विन्सेंट पील यांच्या द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग या पुस्तकाच्या आजवर 1,00,000 प्रती जगभर विकल्या गेल्या आहेत. पण या प्रेरणादायी पुस्तकाचे 40 जास्त भाषांमध्ये भाषांतर केले गेले आहे. याची मराठी आवृत्ती सकारात्मक विचारांचे सामर्थ्य या नावाने उपलब्ध आहे. नावाप्रमाणेच हे पुस्तक आपल्या सकारात्मक विचारांचे सामर्थ्य दाखवून देते. सकारात्मक विचारसरणीमुळे आपले जीवन कसे बदलून जाते हे या पुस्तकातून शिकता येईल. हे पुस्तक आपल्याला
फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही तर प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहण्यासाठी वेगवेगळ्या टिप्सही देते. आपल्या जीवनातून सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि नवीन सकारात्मक मार्गावर जाण्यासाठी आपण हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे. आता यानंतर शेवटचे पुस्तक आहे फोर ॲग्रीमेंट्स. लेखक आहेत मिग्युअल एंजल रुईज. अनुवाद मराठी अनुवाद आहे प्रसाद ढापरे. मिग्युअल एंजल रुईज लिखित फोर ॲग्रीमेंट हे पुस्तक 1997 प्रकाशित झाले होते. या पुस्तकाचे जगभरातील मराठीसह इतर 46 भाषांमध्ये अनुवाद करण्यात आले. या पुस्तकात लेखक आपल्याला असे 4 नियम सांगतात जे आपल्याला एक आनंदी आणि समाधानी आयुष्य जगण्यास मदत करतील. समाजात आपण अनेक लिखित नियमाबरोबर राहत असतो. हे नियम समाजाने बनवलेले असतात, त्यामुळे ते सर्व नियम आपल्यासाठी योग्य असतील असे नाही. पण या पुस्तकातील 4 नियम हे आपल्याला असल्या निरर्थक नियमापासून मुक्त करते. लेखकाने सुचवलेले 4 नियमामध्ये आपले आयुष्य बदलण्याची क्षमता आहे. या नियमामुळे आपले आयुष्य हे स्वतंत्र आनंद आणि प्रेम यांनी भरून जाईल. या पुस्तकातील 4 नियम सांगितलेले आहेत. शुद्ध वचन, तुमच्या शब्दाशी प्रामाणिक राहा. कोणतीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका, धारणा बनवू नका, नेहमी सर्वोत्तम कार्य करा. हे नियम आपले जीवन कसे बदलू शकतात आणि या नियमांचे आपल्या जीवनामध्ये कसे अनुसरण करावे हे जाणून घेण्यासाठी आपण एकदा तरी हे पुस्तक वाचले पाहिजे. मी आशा करतो की ही पुस्तके तुम्ही नक्की वाचाल आणि तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित व्हिडिओ इतर लोकांबरोबर शेअर करा. धन्यवाद.